ग्रामीण भागातील सर्वात महत्त्वाचा असलेला पोळा हा सण शेतकरी वर्गातून पारंपरिक पद्धतीने अतिशय आनंदपूर्ण साजरा करण्यात येतोय. या सणानिमित्त बाजारपेठा रंगीबेरंगी साजांनी फुलल्याचं चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे. अनादि काळापासून चालत आलेला पोळा हा सण शेतकऱ्यांकरता विशेष महत्वाचा, त्यातच ग्रामीण भागात या सणाचं अनन्य साधारण महत्व आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आजच्या दिवशी त्याची पूजा केली जाते. बाजारपेठेत मिळणारे साज घालून बैलांची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना आजच्या दिवशी कुठल्याही कामाला जुंपता येत नाही. पूर्वीपासून चालत आलेली ही प्रथा आज लुप्त होण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे. आज शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आल्यानं शेतीकामातून बैलांचा वापर हा हळूहळू कमी होत चाललाय. त्यामुळे येणाऱ्या काळात बैलांचा पोळा हा सण कितपत टिकेल हा येणारा काळच ठरवेल. मागील काही वर्षांपासून सातत्यानं दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना बसतायत आणि याचा परिणाम पोळा सणासोबतच बाजारपेठेवर देखील होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काय का पहिले जे पोळा होता आणि आताच्या ह्याच्यात थोडं तर भरपूर फरक पडलेला आहे. म्हणजे जोड्याच्या हिशोबानं कास्तकारीच्या हिशोबानं कमी झालेले आहे आणि आता जसं शेतीत ट्रॅक्टरचा विशेष चालू आहे वापर, जोडी कमी झाल्यामुळं कास्तकऱ्यांनी पहिले जे उत्साह होती ती आता भरपूर कमी थोडी झालेली आहे. त्याच्यामुळे आमच्या धंद्याला पहिल्यामुळे आता फरक पडलेला आहे. पोळा हे सण आता म्हणजे लोकात तेवढं उत्साह राहिलेलं नाही आहे. पहिले कास्तकारीच्या ह्याच्यात खूप जोड्या गिड्या राहायचे, आता जोड्याही कमी झालेले आहे. त्या दृष्टिकोनातून आता आज टाईमी ह्या ह्याच्यात खूप फरक पडलेला आहे. आता 9 वर्षापासून आमचा धंदा जे भाव होता आताही तेच भाव आहे. भाव ते वाढलेले आहे पण ग्राहक तेवढा भाव देत नाही म्हणून पोळा हर वर्षी याचा धंदा कमी होत आहे. आता याचे धंदा, पोळ्याचा धंदा, हा बैलीचं सामान, सगळे हे धंदे तर ठप्प पडलेले आहे. आता दरवर्षी याचा भाव कमी होत आहे आणि धंदे कमी होत आहे. बिझनेसमध्ये फरक पडला फक्त, बाकी म्हणजे कसं जोड्या वगैरे कमी झालेल्या आहे. म्हणजे दरवर्षीप्रमाणे म्हणजे आता 25% जोड्या राहिलेल्या नाही आहे कास्तकाराजवळ, अशी पोझिशन आहे. माहिती आहे काय, शेतामध्येच हे आपलं पावसाचं पाणी येते, हे सुद्धा येते, त्याच्यामुळे याच्याकडं येत नाही ना जास्त नाही. हां, यांच्याकडे जास्त येत नाही, ते शेतामधूनच घेतात.